ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर शहरात झालेल्या नवीन 7.2 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा उद्घाटन समारंभ सोहळा मंगळवार 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी केले असून सदर कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात लसीकरण केंद्राच्या उद्घाटनापासून करण्यात आली. लसीकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. तसेच या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे व आमदार डॉ बालाजी किणीकर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांना लसही देण्यात आली. लसीकरण केंद्राचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आलेले मंत्री हे दुसऱ्या उपक्रमाकडे वळले. कोरोना काळात एकंदरीत नागरिकांनी ऑक्सिजन अभावी जीव गमावला होता. कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असती तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते. दुसरी लाटही कमी झाली असली तरीही दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांनी ऑक्सिजन अभावी आपला जीव गमावला होता. त्यामुळे हीच बाब लक्षात घेत एकंदरीत बदलापूर शहरातील आदर्श महाविद्यालयामध्ये नवीन कोविड उपचार केंद्र सुरू होत आहे. तिथे ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आला असून त्याचे उद्घाटन देखील खासदार श्रीकांत शिंदे व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पाणी पुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र. बदलापूर शहरालगत असणाऱ्या खरवईजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील खासदार श्रीकांत शिंदे व अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची संपूर्ण पाहणी केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे व अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यावर टीकेची झोड उठवत मुलं आम्ही जन्माला घालतो आणि बारसा कोणीतरी दुसराच येऊन करून जातं असे वक्तव्य केले. योगायोगाने सगळ्यात महत्वाचं खातं आदरणीय उद्धव साहेब आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जे मला मिळालं ते पाणी पुरवठा खातं मिळालं. आणि साहेब आपल्या आदेशाप्रमाणे जेव्हा जेव्हाही या भागाचे नगरसेवक नगराध्यक्ष माझ्याकडे आले असतील आपल्या आदेशाने मी जवळपास 4 बैठका या नगरपालिकेच्या घेतल्या आणि मला सांगायला अभिमान वाटेल की त्या 40,000 लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागणार होत त्या 40,000 लोकांना उद्यापासून आता रेग्युलर पाणी मिळणार आहे. या शहराचा टप्पा 3 चा विषय आदरणीय शिंदे साहेब आपल्याला माझी सुद्धा विनंती आहे. जीवन प्राधिकरणाने डीपीआर तयार केलेला आहे. फक्त आपल्याकडनं लढल्याची तयारी पाहिजे कारण की पैसा देणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्यामुळं खानदेशाच्या लोकांतर्फे मी आपल्याला विनंती करतो. आता मातृच्या शब्द मी मातृला सांगतोय खानदेशाच्या जनतेतर्फे आणि बदलापूर पुळगाव जनतेच्या तर्फे आपला विनंती करतो. आपण जर लवकरात लवकर बैठक घेतली आणि त्याप्रमाणे 82 कोटी रुपयाचा डीपीआर आमचा तयार आहे तो जर काम आपण करून दिलं साहेब तर मी आपल्याला पाणी पुरवठा मंत्री म्हणून आपला शिवसेनेचा नम्र शिपाई म्हणून आपल्याला नम्रपणे सांगणार आहे की 2048 पर्यंत या विभागाला कधी पाण्याची टंचाई नाही. साहेब असं आहे की मुलं आम्ही जन्माला घालतो पण मारतो कोणीतरी करून जात. काल परवाकडे तुमचे इकडचे आमदार आले आम्ही त्यांना सांगितलं असं उद्घाटन करू नका. याच्यामध्ये खासदारांचा संबंध येतो आमदारांचा येतो पालकमंत्र्यांचा येतो त्या खात्याच्या मंत्र्यांचा येतो म्हणून आम्ही त्यांना विनंती केली पण ते म्हणले मी उद्घाटन करणार. अरे बाबा बाळ आमचं आहे फारस आम्हीच करू. त्यांना माझी त्यावेळेस विनंती होती आणि आजही मी या ठिकाणी सांगणार आहे साहेब या विभागामध्ये आपण आवाई योजनेच्या अंतर्गत एक चांगली योजना
जीवन साजरा करना करना आमच्या डिपार्टमेंटने राबवली। थकीत बिलावर दंड व्याज माफ करून घेण्याचा निर्णय आम्ही केला। या उद्घाटन सोहळ्यात मंत्र्यांसह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते। बदलापूरकरांना पाण्याच्या बाबतीत कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहराचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि सध्या त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेले पाहायला मिळाले।